इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी निबंध व भाषण तयारी करून घेण्यासाठी या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त ठरणार आहे. मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल 10 ओळींचे जबरदस्त भाषण पाहणार आहोत. या व्हिडिओमधील माहिती आपण लिहून घेऊ शकता, यासाठी वेळ पण दिला आहे. लाल बहादूर शास्त्री हे स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सेनानी, कार्यकर्ते, राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान होते. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी बनारस जवळील मोगलसराई या रेल्वे वसाहतीत झाला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. शास्त्रींच्या आईचे नाव राम दुलारी तर वडिलांचे नाव शारदा प्रसाद असे होते. शास्त्री यांनी अनेक सामाजिक सेवाभावी संस्थात विनावेतन किंवा गरजेपुरता अल्प मोबदला घेऊन काम केले. महात्मा गांधी, लाला लजपत राय आणि पंडित जवाहरलाल नेहरू या तीन महान व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव होता. स्वातंत्र्य चळवळीत असताना त्यांना अनेक वेळा अटक झाली. त्यांनी यावेळी 9 वर्षाचा कारावास भोगला. 1957 ते 1964 या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिमंडळात संचार मंत्री व परिवहन मंत्री, उद्योग व व्यापार मंत्री, गृह खाते इत्यादीत्या व्यवस्थित्या सांभाळले. पंडित नेहरू यांच्या निधनानंतर काँग्रेस संसदीय सभेने 9 जून 1964 रोजी लाल बहादूर शास्त्री यांची पंतप्रधान पदावर एकमताने नियुक्ती केली. 11 जानेवारी 1966 रोजी शास्त्रींचे हृदयविकाराने निधन झाले. भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान सुद्धा केला आहे. तर हे होते लाल बहादूर शास्त्री.